येथे कोरोना पॉझिटिव्ह तीन रुग्ण आढळल्याने येथील प्रभाग क्रमांक एक सात आठ नऊ व दहाच्या कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारे शिथिलता देण्यात येणार नसल्याने पोलीस पोलीस प्रशासनाच्या वतीने ठीक बंदोबस्त ठेवण्यात आला आवश्यक त्या ठिकाणी पोलीस चौक्या उभ्या करण्यात आल्या आहेत उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस व मुख्य अधिकारी सुरज सुर्वे पैदल फिरून या भागाची पाहणी केली येथील सर्व व्यापारी बांधवांनी तीन दिवसांकरिता आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कोरोना संक्रमण होण्यास आळा बसणार असल्याने तालुका प्रशासनाने व्यापारी संघाविषयी प्रशंसा व्यक्त केली आहे या भागातील कोरोना संशयित नागरिकांना तत्काळ उपचार घेता यावे म्हणून आरोग्य विभागातर्फे जुने नगरपंचायत कार्यालयात स्वतंत्र दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे या प्रसंगी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस तहसीलदार निलेश मडके डॉक्टर बाभळे शाखा भरवाडे व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी तपासणी व प्राथमिक उपचार केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जब्बार पठाण यांनी प्रसंगी दिली तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वृत्त समजतात जनतेत व व्यापारांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले परिणामी व्यापाऱ्यांनी तातडीने आपली दुकाने बंद केली साधू नगर देखील दगावलेल्या सराफा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या तीन नागरिकांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी आणि महागाव येथील परिस्थिती लक्षात घेता येथील तहसील कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना शहरातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तत्काळ रुग्ण आढळलेल्या प्रभागांच्या सीमा नगरपंचायतच्या वतीने बंद करण्यात आल्या आहेत या भागातील नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून आरोग्य विभागातर्फे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे कोरोना संसर्ग होण्यास आळा बसावा याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे